माढा विधानसभा मतदार संघात मोटरसायकल रॅली काढून आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी दाखल केला आपला उमेदवारी अर्ज. माढा विधानसभा मतदार संघातून आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी आज अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आपण विजय होऊ असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. आज मुहूर्त चांगला आहे आणि त्या मुहूर्तावर अगदी मोजक्या कार्यकर्त्यासह उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु 28 तारखेला सगळ्या लोकांबरोबर मतदारसंघाच्या आणि दादांच्या उपस्थितीमध्ये राहिलेली ही उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करतो. एक अपक्ष आणि एक दुसरा काय? एक पक्षाकडून केलेला आहे आणि एक अपक्ष केलेला आहे. कुठल्या पक्षाकडून? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब. दादांनी पूर्वी जाहीर केलेलं होतं, आपण सगळ्या लोकांचं मत घेऊन पूर्वी स्पष्ट केलेलंच आहे की आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या दृष्टीनं आपण साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं उमेदवारी मागितलेली आहे आणि त्याच्याबरोबर पूरक म्हणून अपक्षही अर्ज दाखल केलेला आहे. पक्षातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट व्हायला अजून काही दिवस लागतील. ते झाल्यानंतर पुढची दिशा स्पष्ट होणार. कधीपर्यंत? 28 तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. उमेदवार मी आहे आणि महायुतीला पाठिंबा देताना दादा आमदार होते, त्याच्यामुळे त्या गोष्टीचं स्पष्टीकरण दादांनी दिलंय. आता इथनं पुढचं स्पष्टीकरण मी देतो. हा पहिल्यापासूनच आहे, गेले 38 वर्ष झाले. सध्या आव्हान आता सध्या तरी काय तसं वाटत नाही, कारण माढा मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे आणि सगळ्या मतदाराला माहित आहे की काम कोण करू शकतं आणि बाथा कोण मारू शकतं. अद्याप तसं काय माझी स्वतःची म्हणजे अशी काय साहेबांवर जाऊन ह्या विषयावरती फार काय अशी चर्चा नाही. दादा भेटलेले आहेत, मागणी केलेली आहे आणि पुढचा निर्णयासाठी थोडा वेळ लागेल, त्याची वाट बघावी लागेल. पूर्वी दादांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत असल्यामुळं पक्षाची नसेल तर अपक्ष निवडणूक लढवा. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.